नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रोज हजारानं रुग्णसंख्या वाढत असल्यानं शहरात सध्या 70% बेड्स भरलेत. खासगी रुग्णालयातील बेड्सही अपुरे पडत असल्यानं आता महापालिकेनं आणखी 3000 बेड्स वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. या 275 नवे आयसीयू बेड असतील. गरज पडल्यास महापालिका शाळांमध्येही बेड्सची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा लसींचा तुटवडा भासू लागलेला आहे. आज अवघ्या 4000 लस उपलब्ध आहेत, त्यामुळे महापालिकेच्या 41 केंद्रांपैकी अवघी 4 केंद्र सुरू आहेत. अनेक ठिकाणी केंद्र बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. आजपर्यंतचा साठा उपलब्ध आहे. उद्या लस उपलब्ध झाली नाही तर नवी मुंबईमध्ये पूर्ण लसीकरण बंद असणार आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी एकूण 125 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली होती. आता त्यापैकी लस कमी असल्यानं जिल्ह्यातील 35 केंद्र बंद करण्यात आलेली आहेत तर 90 केंद्र सुरू आहेत. त्यात ग्रामीण भागात लसीकरणाला चांगला प्रतिसाद होता. दररोज जवळपास 5.5 ते 6 हजार लसीकरण होत आहे. सध्या 10 हजार लस शिल्लक असून किमान 2 दिवस लस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. धारावीकरांसाठी सुरू झालेल्या स्वतंत्र लसीकरण केंद्रात काही दिवसांपासून अतिशय कमी प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र होतं. मात्र आता हळूहळू इथलं लसीकरण वाढत आहे. रोज किमान 250 नागरिकांना लस दिली जाते आहे. एका दिवशी 450 लोकांना लस देण्यात आल्याचा उच्चांक आहे. नागरिकांनी असाच प्रतिसाद दिला तर धारावीला कोरोनापासून वाचवू शकू असं डॉक्टरांनी म्हटलंय. नांदेड जिल्ह्यातही 2 ते 2.5 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसींचा साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 2,38,530 लसी उपलब्ध झाल्या. त्यापैकी 1,95,000 जणांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले. सध्या 47 ते 50 हजार लस शिल्लक आहे. जिल्ह्यातील 51 लसीकरण केंद्रांवर दररोज 20 हजार डोस दिले जात आहेत. आणखी 1 ते 1.25 लाख लसींची मागणी शासनाकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर हल्लाबोल केला. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर आरोप केले त्याचा निषेध असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात युपीपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत आहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी असंही पटोले म्हणाले. मिनी लॉकडाऊन विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. मालेगावमध्ये राजकीय पक्षात यासाठी चढाओढ लागली आहे. काँग्रेस आणि जनता दलानं बुधवारी मोर्चाकडून आंदोलन केलं. आता त्यानंतर आज एमआयएमनं लॉकडाऊन शिथिल करावं या मागणीसाठी मोर्चा काढला आणि जेल भरो आंदोलन केलं. मालेगावच्या किदवाई रोडवर निघालेल्या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. अनेकांनी तर मास्कही परिधान केलेले नव्हते. अमरावती महानगरपालिकेनं घराबाहेर फिरणाऱ्या रुग्णांकडून थेट 25 हजारांचा दंड वसूल केला आहे. होम आयसोलेट राहणाऱ्यांकडून पालिका बॉन्डसुद्धा लिहून घेते. अनेक ठिकाणी होम आयसोलेट रुग्ण बिनदिक्कत बाहेर फिरत आहेत, त्यामुळे पालिकेनं ही भारी शक्कल लढवली आहे. त्यामुळे तरी रुग्णांना चाप बसेल आणि रुग्णवाढ पुण्याला आळा घालता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. पुण्यामध्ये लष्कर 20 बेड पुरवणारे. जिल्हा प्रशासनानं पत्र लिहून बेड पुरवण्याची विनंती केली होती. गरज भासल्यास बेड पुरवावे असं पत्र जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मेजर जनरल इंद्रजित सिंग यांना लिहिलं आहे. आर्मी हे बेड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओथोरेसिस सायन्सेसमध्ये उपलब्ध करून देणार आहे. पुणे महानगरपालिका घरीच आयसोलेट होणाऱ्यांकडून 25 हजारांचा बॉन्ड लिहून घेणार आहे. कारण अनेक जण बाधित असतानाही बिनबोभाट बाहेर फिरतात, त्यामुळे पालिका हा निर्णय घेणार आहे. होम आयसोलेट असलेल्या रुग्णांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. सोसायट्या इमारतींमध्ये जास्त रुग्ण आहेत, होम आयसोलेट असलेल्या रुग्णांना संपर्क साधला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीचा दुसरा डोस घेतला. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. पंतप्रधानांकडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली. पंतप्रधानांनी कोवॅक्सिन लस घेतली असून दोन्ही डोस घेतल्यामुळे त्यांचं लसीकरण पूर्ण झालंय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलाय. मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये आज त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. 11 मार्चला मुख्यमंत्र्यांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा काही केल्या संपायला तयार नाही. नंदुरबार जिल्ह्यात आज पुन्हा या इंजेक्शनसाठी रांगा लागल्याचं चित्र होतं. कडक निर्बंध असूनही कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाहीये. त्यातच बेड उपलब्ध नसल्यानं रुग्णांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. त्या व्यवस्थेत उपचार घ्यावे लागत आहेत.
परभणी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू होता. मेडिकल चालक कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या भावाने रेमडेसिवीरचे विक्री करत होते. महसूल विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई केली. मेडिकल चालकाला रंगेहात पकडत दुकानाला सील ठोकण्यात आलं. हाके मेडिकलवर ही कारवाई झाली आहे. बार्शीतील तुळशीराम रोडवरील शहा हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचं स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड झालंय. बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते आणि होलसेल औषध विक्रेते राजन ठक्कर यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं. या व्हिडिओत इंजेक्शन देणारा व्यक्ती विना प्रिस्क्रिप्शन तब्बल 4,000 रुपयांना इंजेक्शन देताना दिसतोय. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना नांदेड पोलिसांनी छापा मारून अटक केलेली आहे. यात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा आहे. यात नांदेडचाही अपवाद नाही. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं रेमडेसिवीरची मागणीही वाढली आहे. त्यामुळे अनेक जण या इंजेक्शनचा काळाबाजार करून चढ्या भावानं विकत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा कल्याण डोंबिवलीत मोठा तुटवडा आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कल्याण पूर्वेतील एका मेडिकल दुकानाबाहेर इंजेक्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनवे रेकॉर्ड करते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. दररोज 50 घरात रुग्ण दगावत आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक आज नागपूरमध्ये दाखल झालं. जिल्हाधिकारी कार्यालयात 2 तास चाललेल्या बैठकीत केंद्रीय पथकानं सगळा आढावा घेतला. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा आणि लसीकरणाच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक जिल्ह्यात दाखल झालं. या 2 सदस्यीय पथकात राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य संस्थांचे डॉक्टर जयंतदास आणि डॉक्टर देवांग भारती यांचा समावेश आहे. पथकानं जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 10.67% असून मृत्यूदर 2.24% आहे. भंडारा जिल्हा पूर्व विदर्भात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. पालकमंत्री विश्वजित कदम यांनी आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात. गेल्या 15 दिवसांची आकडेवारी पाहता 5 पटीनं रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. भंडारा नागपूर सीमेवर चाचणी केंद्र सुरू करण्याची सूचना कदम यांनी केली. भंडारा जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक 1177 रुग्णांची नोंद झाली. वाशिम जिल्ह्यातही केंद्रीय आरोग्य विभागाचं पथक कोरोनाबाबत माहिती घेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन त्यांनी पथकांना सूचना केल्या. कारंजा तालुक्यातील कंटेनमेंट झोन एरियाची त्यांनी पाहणी केली. तसंच परिसरातील नागरिकांची विचारपूस करून माहिती घेतली. पुढील 3 दिवस हे पथक जिल्हा दौऱ्यावर असणार असल्याचं जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी सांगितलं. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक आज जालना जिल्ह्यातही दाखल झालं. 2 सदस्यीय पथक आणखी 4 दिवस जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार आहे. आज सकाळी या पथकानं जालना शहरातील काही कंटेनमेंट झोनची पाहणी केली. तसंच राजूर आणि हसनाबाद इथल्या कोविड रुग्णालयात जाऊन कोरोना रुग्णांशी संवादही साधला. त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. धुळे जिल्ह्यातही कोरोना स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झालं. पथकानं या दौऱ्यादरम्यान शासकीय रुग्णालयांना भेटी दिल्या. तिथल्या उपाययोजना सुविधांची पाहणी केली. यावेळी लस पुरवठा सुरळीत करण्याबाबत या पथकाकडे नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केल्या. बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील रामनवमीचा उत्सव रद्द करण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संत सेवालाल महाराज समाधी आणि जगदंबा मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी यात्रेनिमित्त येतात. कोरोनामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय संस्थांच्या विश्वस्तांनी घेतला. कोरोना लस घेण्याचं आवाहनही महंतांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमधल्या नद्यांना एकीकडे जलपर्णीनं वेढलं असताना आज थेरगाव इथं पवना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाला. विशेष म्हणजे याच पवना नदीचं पाणी शहरवासियांना पिण्यासाठी पुरवलं जातं. त्याच नदीच्या पात्रात प्रदूषणामुळे असा फेस निर्माण झाल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. आता अलिबागचं पोलीस ठाणं लवकरच बालस्नेही होणार आहे. बालकांच्या तक्रारी निराकरण, गुन्ह्यात अडकलेल्या बालकांचं पुनर्वसन आणि समुपदेशन करण्याचा प्रयत्न या बालस्नेही पोलीस केंद्रात केला जाणार आहे. रायगडमध्ये पहिल्यांदाच हे बालस्नेही पोलीस केंद्र उभारलं जाणार आहे. यासाठी आकर्षक रंगसंगती आणि भित्तीचित्र साकारून या केंद्राची सजावट करण्यात आली आहे. कामगारांनी स्थलांतर करू नये, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया कामगार मंत्र्यांनी दिली. कामगारांनी अफवांना बळी पडू नका असंही हसन मुश्रीफ म्हणाले. मुश्रीफांनी कामगार विभागाचा पदभार स्वीकारला त्यावेळी त्यांनी कामगारांनाही ग्वाही दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड करहंडला अभयारण्यात एक वाघीण आपल्या पाच पिल्लांसह रुबाबात फिरताना दिसली. या वाघिणीचं नाव फेरी असं आहे. ही वाघीण उमरेड करहंडला अभयारण्यातील पर्यटकांची लाडकी वाघीण आहे. नुकतंच काही पर्यटकांना फेरी वाघिणीला तिच्या पाच पिल्लांसह जंगलात फिरताना पाहता आलं. वाघिणीची पाचही पिल्लं आपल्या आईच्या मागे जंगलात बिनधास फिरतानाची दृश्य पर्यटक अजित कुलकर्णी यांनी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील श्रावणी वैद्य आणि तनुष्का जाधव या दोन चिमुड्या गिर्यारोहकांनी अनोखी कामगिरी केली. दोघींनी हरिश्चंद्र गडाच्या कोकण कड्यावर 1800 फूट रॅपलिंग केलं. अकोले येथील घनचक्कर ट्रेकर्स आणि पुणे येथील SL ऍडव्हेंचर यांनी या रॅपलिंगचं आयोजन केलं होतं. 3 टप्प्यात हे रॅपलिंग करण्यात आलं. दोन्ही मुलींनी रॅपलिंग झाल्यानंतर नळीच्या वाटेनं गडाचा माथा गाठला हे विशेष. ऐन उन्हाळ्यातही सध्या मुंबईत अनेक भागात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. उत्तरेकडे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे अशा प्रकारे ढगाळ वातावरण तयार झाल्याची माहिती वेधशाळेनं दिली आहे. चंद्रपूरमध्ये एका माकडाचं डोक्यात काठी मारल्यानं मृत्यू झालाय. बंगाली कॅम्प परिसरात एका झाडावर हा माकड कैरी खात असल्याचं एका महिलेनं पाहिलं आणि त्यानं तिनं त्याच्या डोक्यावर काठी मारली. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पारुल गोलदर असं या महिलेचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच प्यार फाउंडेशननं वनविभागाकडे तक्रार नोंदवली आहे. गुजरातच्या सोनगढ तालुक्यात एका शेळीनं माणसासारखा चेहरा असणाऱ्या पिल्लाला जन्म दिला. सेल्टीपाडा इथली ही घटना आहे. अजयभाई वसावा यांच्या शेळीनं या पिल्लाला जन्म दिला. मात्र हे करडू केवळ 10 मिनिटंच जगू शकलं. आश्चर्य म्हणजे या पिल्लाचा चेहरा एखाद्या वृद्ध माणसासारखा दिसत होता. ठाण्यातल्या पोखरण रोडवर अचानक एका चारचाकी वाहनानं पेट घेतला. अग्निशमन दलाने तातडीनं हजेरी लावत कारची आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीत कार जळून खाक झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. थायलंडमधल्या 7-11 या सुपर मार्केटमध्ये काही काळ सगळ्यांचा श्वास रोखला गेला होता. कारण एक अजस्त्र पाल चक्क सुपर मार्केटमध्ये दाखल झाली होती. बँकॉकमधल्या या पालीच्या शॉपिंगचा थरार एकानं शूट करून ट्विट केला. ही सुसर सदृश पाल सुपर मार्केटमधल्या सर्व रॅक्सवर बिनधास संचार करत होती. यावेळी दुकानातील कर्मचाऱ्यांचा सर्वांचीच गाळण उडाली होती. छत्रपतींचा विचार म्हणजे